चित्रपट रिलीज करता आहात, योग्य मार्गाने रिलीज करा,
कारण मी बघितलेला या पाटील सिनेमाबद्दल की त्यांनी फक्त तिकडे पाटा एरियामध्ये केले, आता ते रिलॉन्च करतायत, त्याला मुख्यमंत्री पासून ते सगळेजण त्यांना सपोर्ट करणार आहे, कारण त्या पिक्चरमध्ये दम आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा तो चित्रपट जो ऑलरेडी कुठे लागलेला आहे तो पुन्हा एकदा ते रिलीज करणार आहे. आणि निश्चितच थोडस हे जे आमचे राजकीय लोक असतात त्यांचं थोडस पाठबळ त्याला लागतच असतं, होऊन जात. कारण सिंहासन सारखा जो चित्रपट होता तो चित्रपट एवढ्यामुळेच गाजला की सगळे राजकारणी लोक त्याला हे करू लागले. समजा आपला चित्रपट आपण जर का प्रभातला लावला आणि त्यात तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर आम्ही एखादा शो आमच्या कार्यकर्त्यासाठी ठेवू शकतो असं आपण 10 लोकांसाठी कडे जाऊन, कारण काय चित्रपटाची कुजबूज झाल्याशिवाय लोक बघत नाही. त्यातला विलन आलाय का? आलाय का? अरे तल्लाट आहे बाबा, मस्त आहे. ही जी ओळख असते ती निर्माण व्हावी लागते. मग ती निर्माण होण्यासाठी सैराट हा सुरुवातीला एकदम दम झालेला पिक्चर नव्हता. किंवा माहेरची साडी आमच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर चित्रपटच्या म्हणजे जे आम्ही अँगलमध्ये बघतो कॅमेराच्या त्याच्या टेकिंगच्या त्याच्या ऍक्टिंगच्या कॅमेराच्या लायटिंगच्या या सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टीतून बघितलं गेलं तर तो एक माहेरची साडी एक रुटीनमध्ये शूट केलेला पिक्चर होता. आणि प्रत्यक्षात जेव्हा लोकांना एकेकांना कळू लागलं, पहिला आठवडा एकदम असा ढुसळ असा झाला होता सोलापूरमध्ये, एवढं काय कोणाला वाटलं नाही. पण त्यानंतर बैलगाड्या घेऊन लोक येत होते रात्रीला, रात्री तिथे थांबून मग पिक्चर बघून काही काही लोक दोन दोन वेळा बघून रडून 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 जात होते. असा भावलेला पिक्चर हा लोकांपर्यंत आधी घेऊन जावा लागतो. आता जरा टीझर म्हणून आपण हे केलं, ते जे टीझर जे आहे ती वन लाईन सांगते की साधारणपणे चित्रपटामध्ये काय असू शकतं, पण पूर्ण होल स्टोरी संपूर्ण चित्रपट हा आपल्या लोकांच्या बघण्यामध्ये येतो. आज जेवढे जण आपण जमलेलो आहात ते निर्मात्यांचे किंवा दिग्दर्शकांचे हिरोचे हिरोईनचे कुणीतरी आहात, तुम्ही आलेला आहात. पण जेव्हा सर्वसा तुम्ही तर टाळ्या वाजवणारच त्यांनी जेव्हा जेव्हा येतील तेव्हा पडल्यावर, पण प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसाला जेव्हा हे कळेल की अरे ते पिक्चरमध्ये हे वाढवलंय भन्नाट आहे म्हटलं ना, किंवा ते भन्नाट ना वाढत जातो वाढत जातो वाढत जातो. म्हणजे इवन आपल्याला डबल मिनिंग असलेलं जेव्हा नवीन पोपट हा हे गाणं तेव्हा आपण सगळीकडे बिंदास्तपणे वाचलं जातं ऐकलं जातं, त्याच्यातलं डबल मिनिंग वगैरे कडे कुणी लक्ष देत नाही काय आहे त्याच्यामध्ये, तर नुसतं ठसका आहे. आणि याही गाण्यामध्ये एक मस्त ठसका आहे. माझी निर्मात्यांना दिग्दर्शकांना शुभकामना देतो की तुमचं हे गाणं मस्त सैराट सारखं हिट होऊ द्या. आणि एक सिनेमा हिट झाला की निर्मात्याला हत्तीचं बळ येतं आणि मगच तो चांगले चांगले चित्रपट काढायला मोकळा होतो. तुम्हालाही हेच बळ मिळू दे, लोकांचा तुम्हाला आशीर्वाद मिळू दे, तुमचा सिनेमा महाराष्ट्रभर गाजू दे आणि तुम्हाला पुन्हा वारंवार अशाच मस्ती करण्याची उमेद तुम्हाला देव देऊ दे, ही शुभकामना आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर यानंतर रेवती जाधव, यानंतर प्रियांका रेणापुरी, यानंतर मधुबाला इंगोले. ओके. गणेशजी शिंदे. धन्यवाद. नावाच काय हो, तुमच्या ओढणीचा वाद जरी घेतला ना तरी पण तुमचं वय पण सांगू शकतो. जे विश्वास दाखवला आम्हाला त्याबद्दल मी आभार आहे. आणि हे पिक्चर मध्ये एकदा बघा आम्ही दिवाळी आणि रंगपंचमी एकदाच साजरी करतो.